ग्राम पंचायत निवडणुकांमुळे गावातील सलोख्याला बाधा पोहोचते म्हणून विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 25 लाखांचा विकास निधी देणार असल्याची घोषणा आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. सध्या कोरोना संकटाने जनता तसंच प्रशासन त्रस्त आहे. कोरोनाशी लढण्यात प्रशासन गुंतलंय, त्यांच्यावरती अधिकचा आर्थिक ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी तसंच सलोखा कायम राहावा हा यामागचा हेतू असल्याचं गणपत गायकवाड म्हणाले. आपण जर एका मताने एक ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सदस्य निवडून दिले आणि तिथे निवडणूक नाही झाली तर सरकारी यंत्रणेवरती ताणतणाव कमी येईल, कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही आणि यासाठी ज्या ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध निवडणुका करते त्या ठिकाणी आपण 25 लाखाचा निधी देण्याचं मंजूर केलं आणि त्या ग्रामपंचायतला आपण सर्व कामासाठी 25 लाखाचा आपण निधी देऊ.